वंदे मातरम पुणे महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये गायलं पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा प्रत्येक शाळेमध्ये लावली पाहिजे असा प्रस्ताव ऑगस्ट महिन्यामध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांनी आम्ही सर्वांनी दिला आणि तो प्रस्ताव काल शुक्रवारी 10 तारखेला जनरल बॉडीमध्ये 37-4 असा मंजूर झाला. या ठिकाणी प्रस्ताव पुकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोघांनी विरोध केला की हा प्रस्ताव ऐच्छिक ठेवा, हा कंपल्सरी करू नका. परंतु आम्ही त्या ठिकाणी विरोध केला की बाबा या ठिकाणी हा प्रस्ताव आम्ही आणलेला आहे तो ऐच्छिक म्हणून नाही तर कंपल्सरी व्हावा, प्रत्येक शाळेमध्ये वंदे मातरम गीत गायलं पाहिजे ह्यासाठी आणलेला आहे आणि तो प्रस्ताव जसा आहे तसाच मंजूर करावा लागेल. जर ह्याला तुम्ही विरोध करत असाल तर मतदान घ्यावं. त्यानंतर ह्याला मतदान झालं, मतदानाला 37-4 असं मतदान झालं आणि हा प्रस्ताव मंजूर झाला. विरोध हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने विरोध केला. काँग्रेसचं आणि राष्ट्रवादीचं म्हणणं होतं की हा ऐच्छिक ठेवा, कारण ऐच्छिक असल्या ऐच्छिक जर ठेवायचा असतं तर आम्ही हा प्रस्ताव आणलाच नसता. त्यांनी विरोध केला आणि त्यांनी विरोध केल्यामुळं मतदान झालं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे फक्त 4 सदस्य उपस्थित होते. 37-4 सदस्य उभे होते. एक काँग्रेसचे आर्मी शिंदे आणि राष्ट्रवादीचे ससाने, चेतन तुपे आणि पठाण असे 4 नगरसेवक उपस्थित होते. मी हा प्रस्ताव लवकर घ्यावा म्हणून सभागृह नेत्यांना विनंती केली होती किंवा हा प्रस्ताव नियमाप्रमाणे जेवढा 14 क्रमांकावर होता तेव्हाच घ्या, म्हणजे 162 नगरसेवक असतील उपस्थित असतील जास्तीत जास्त संख्या, त्यावेळेला ह्या प्रस्तावावरती प्रत्येकाचं भाषण होईल, प्रत्येकाचं मत व्यक्त करता येतील. परंतु सभागृह नेत्यांनी आमची विनंती ऐकली नाही, सगळ्यात शेवटी हा प्रस्ताव घेतला, त्यावेळेला उपस्थिती कमी होती. भाजपने जरी साथ दिली नसती तरी आम्ही मतदान घ्यायला लावलं असतं, कारण वंदे मातरम प्रस्ताव हा ह्या जनरल बॉडीमध्ये मंजूर करायचाच होता, हा शिवसेनेचा हेका होता. कारण ऑगस्ट महिन्यामध्ये हा दिलेला प्रस्ताव सप्टेंबर महिन्यामध्ये व्हायला होता, परंतु नोव्हेंबर महिना हा उघडला. ह्याला सर्व कारस्थान राज्यशास्त्र म्हणजे राज्य कर्त्यांचंच होय आहे असे आमची या ठिकाणी आरोप आहे. पक्षनेत्यांच्या मीटिंगमध्ये प्रथम हा प्रस्ताव पुढं गेला, परंतु त्यावेळेला आम्ही सांगितलं की बाबा हा प्रस्ताव आता जर पक्षनेत्यांच्या मीटिंगमध्ये मंजूर नाही झाला तर आम्ही रस्त्यावर उतरून शिवसेना आंदोलन करेल. त्याच्यानंतर एकमताने मंजूर झाला पक्षनेत्यांच्या मीटिंगमध्ये. काँग्रेस राष्ट्रवादीने साथ दिली, त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने सपोर्ट केला, साथ दिली, परंतु जनरल बॉडीमध्ये यांनी विरोध केला. ज्यावेळेस सभागृहात आला त्यावेळेस वंदे मातरम तुम्हालाच गाता येत नाही असं काँग्रेसने म्हटलं. काँग्रेसच्याच लोकांना विचारा तुम्हाला वंदे मातरम म्हणता येतं की नाही, कारण आम्ही लहानपणी जेव्हा शाळेत होतो त्यावेळेला प्रथम राष्ट्रगीत गायलं जायचं आणि शाळा सुटताना वंदे मातरम गीत गायलं जायचं. ह्याची आम्ही दखल घेऊन आत्ता सर्व शाळेमध्ये गायलं जावं वंदे मातरम गीत म्हणून हा प्रस्ताव आम्ही आणलेला आहे. भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम.
अनुकूल 4 प्रतिकूल 34 बहुमताने असंमत झाले. मूळ विषयाला कोणता विरोध आहे? मूळ विषयाला विरोध आहे. मतदान घेतो या विषयाला. मूळ विषयाला जे अनुकूल आहे त्यांनी कृपया हात वळवा. पुणे महानगरपालिकेमध्ये भाजप आणि सेनेने एक प्रस्ताव आणलेला होता की महानगरपालिकेच्या शाळांमध्ये वंदे मातरम अनिवार्य करायचं. त्या विषयाला आम्ही एक उपसूचना दिली होती. आम्ही असं सांगितलं होतं की केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाने असे निर्देश दिलेले आहेत की कुठेही कोणत्याही गोष्टी कंपल्सरी नसावी. म्हणून आम्ही उपसूचना दिली की ती ऐच्छिक असावी. पण त्या उपसूचनेला मतदानाने फेटाळण्यात आलं. तिथपर्यंत गोष्ट ठीक होती कारण बहुमत त्यांच्याकडे आहे. पण त्याच्यानंतर ज्या गोष्टीच्या घोषणा दिल्या गेल्या, ज्या या पुणे शहराला काळीमा फासेल अशा पद्धतीच्या घोषणा दिल्या गेल्या, ज्याच्यात बैलाला हो असेल, व्यक्तिक असेल, ह्या घोषणा त्या सभागृहाला शोभनीय नव्हते. म्हणून आम्ही त्याचा निषेध करतो. ज्या नगरसेवकांनी हा प्रस्ताव दिला होता आम्ही त्याच सभागृहामध्ये बोललो होतो की पहिलं तुम्ही वंदे मातरम गाऊन दाखवा. तुम्हाला वंदे मातरम गाऊन दाखवता येत असेल तर आम्ही पण तुमच्या पाठीशी राहू. पण त्याच्यामधल्या एकालाही वंदे मातरम गाता येत नव्हतं. म्हणून आपल्याला जे येत नाही पण दुसऱ्याला जबरदस्ती करायची, ही पुणे शहराचे वातावरण खराब करण्याची काम आहेत.